40% महिला उमेदवार असताना पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना सतत नाकारला गेला असल्याची टीका नीता ढमाले यांनी सांगलीमध्ये बोलताना केली आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात 40% जास्त महिलांची मतं असतानाही मनसे वगळता एकाही पक्षानं महिलांना उमेदवारी दिलेली नाही, हाच का पुरोगामी महाराष्ट्र असा खडा सवाल सौ नीता ढमाले यांनी उच्चारलाय. सौ ढमाले यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की पुणे पदवीधर मतदारसंघात केवळ मनसेनंच महिलांना उमेदवार दिला आहे, अन्य राजकीय पक्षांनी पदवीधरांचा मतदारसंघ राजकीय करून टाकला. शिक्षित आणि या क्षेत्रात कार्यरत उमेदवार असावा अशी अपेक्षा असते. 40% महिला मतदार असतानाही पुरोगामी म्हणणाऱ्यांनी महिला नेत्यांना उमेदवारी टाळलेली आहे. पुढे त्या म्हणाल्या की उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. राष्ट्रवादीनं 2 वेळा स्थानिक निवडणुकीत डावलं. यंदा सहकार्य मिळेल असं वाटलं होतं, मात्र बंडखोरी केल्यानंतरच फळ मिळतं असा संदेश देण्यात आलाय. नेत्यांचा वरदहस्त असेल तरच विजय मिळतो हा गैरसमज खोडून काढायचा असेल तर ही निवडणूक लढवलीच पाहिजे आणि युवकांसाठी कार्य करायचा हेतू असल्याचं सौ नीता ढमाले यांनी म्हटलंय. नमस्कार, मी नीता ढमाले, पुणे पदवीधर मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. बॅलेट पेपरवरील मतपत्रिकेवरील माझा क्रमांक आहे 26. त्यासाठी आपण आपला पसंती क्रम 1 मला द्यावा. तो मला का द्यावा तर मी गेले 12 वर्ष सामाजिक कार्य आणि शिक्षण क्षेत्र याच्यामध्ये कार्यरत आहे. या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत अनेक विद्यार्थ्यांसाठी काम केलेलं आहे, महिलांसाठी काम केलेलं आहे. विद्यार्थ्यांच्या स्पर्धा परीक्षा असतील किंवा त्यांचे इतर काही प्रश्न असतील त्यासाठी आम्ही स्थानिक नेत्यांना निवेदन दिलेलं आहे, वेळोवेळी त्याची मागणी केलेली आहे, विनंती केलेली आहे, पण नेत्यांकडून म्हणावा तसा प्रतिसाद येत नाही. शेवटी आम्ही काही केसेसमध्ये कोर्टाची मदत घेतली, तिथे आम्ही काही केस फाईल केलेल्या आहेत. येत्या 26 तारखेला एका केसचा निकाल असेल, तो निकाल आपल्या बाजूने असेल असे अशी आम्हाला अपेक्षा आहे. विद्यार्थी, जो विद्यार्थी ग्रामीण भागातून शहरामध्ये जातो त्याच्यासाठी काम करणं, त्याच्या शेतीवर काम करणं, त्याच्या बँक डॉक्युमेंटेशनसाठी त्याला मदत करणं, त्याला आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, या सगळ्या गोष्टींवर काम करण्याची गरज आहे. इथे कारखानदार, जमीनदार, बागायतदार ह्या कोणासाठीही हा मतदारसंघ नाही. त्यांच्यासाठी बाकी इतर विधानसभा उपलब्ध आहेत. किमान हा मतदारसंघ राजकीय पक्षांनी चांगल्या योग्य तरुण उमेदवारांना जे ह्या क्षेत्रामध्ये काम करतात अशा उमेदवारांसाठी राखून ठेवावा अशी आमची विनंती होती, पण पक्षांनी घेतलेले निर्णय आम्हाला मान्य नाही, म्हणून मी ही निवडणूक लढवित आहे.